अहमदनगर सहकारी दूध संघाच्या कर्मचाऱ्यांचं 5व्या दिवशी अमरण उपोषण मागे घेण्यात आलंय. आमदार निलेश टंके यांच्या मध्यस्थीनंतर 5व्या दिवशी कामगारांनी अमरण उपोषण मागे घेण्यात आलंय. तब्बल 273 कामगारांनी 5 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर हे उपोषण चालू ठेवलं होतं. मात्र आमदार निलेश लंके यांनी त्यांनी आपला प्रश्न चर्चेने आम्ही लवकरच सोडू असं आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय. अहमदनगरवरून प्रतिनिधी रावसाहेब वरपे यांनी घेतलेला हा रिपोर्ट आधार न्यूजशी बोलताना आमदार लंके व कर्मचारी काय म्हणाले बघूया. आयगा बाप्पू शिंदे माजी नगरसेवक कामगार प्रतिनिधी. आज 27 तारखेपासून तर आज 31 तारखेपर्यंत आम्ही 5 दिवस आता अमरण उपोषणासाठी बसलेलो होतो. त्यासाठी माननीय आमदार साहेब, चेअरमन काळे साहेब व व्हाईस चेअरमन हे सर्वजण आमचे वरील जे 7 प्रश्नाच्या संदर्भात उपोषण होतं त्याप्रमाणे त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे बाकीचे त्याच्यातल्या त्रुटी असतील त्या संदर्भात एकत्रित बसून सगळं मिटवायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं कामगारांना आम्हाला थोडाफार आता दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे आज पत्र दिल्यामुळे आम्ही आमरण उपोषण आत्ताच सोडून दिलेले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2006 पासूनचा नगर तालुका दूध संघाच्या कर्मचाऱ्यांच्या विषयीचा जो काही प्रश्न प्रलंबित होते त्या ठिकाणी संचालक मंडळ असो किंवा कर्मचारी असो यामध्ये वेगवेगळी मतविभिन्नता होती त्या ठिकाणी. त्यामुळे आज 5वा दिवस उपोषणाचा आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा. त्या कर्मचाऱ्यांच्या उपोषणाच्या बाबतीत म्हणजे पहिल्या दिवसापासून मी असू किंवा या दूध संघाचे चेअरमन गोराभाऊ काळे असू, व्हाईस चेअरमन साहेब असू, ज्यांनी खऱ्या अर्थाने मध्यस्थाची भूमिका या ठिकाणी पार पाडली अशी रोहिदास पाटील असू, तायगा शिंदे असू, खरपुडे साहेब असू, त्यांनी आम्ही सर्व एकत्रित बसून हा प्रश्न या पुढील काळात आम्ही तो प्रश्न मिटवण्याचा निर्णय झालेला आहे. आणि या पुढील काळात हा संघ संचालकांचा नव्हे तर कर्मचाऱ्यांचा नव्हे तर हा सर्वांचा संघ आहे. तो संघ आम्ही व्यवस्थितरित्या चालवणार आहे. कर्मचाऱ्याचे प्रश्न तर 100% सोडवणूक केली जाईल. त्याचबरोबरीने संघसुद्धा नगर तालुक्याचा संघ कसा परत एकदा नावारूपाला येईल यासाठीसुद्धा आम्ही सर्वजण एकत्रित बसून प्रयत्न करणार आहे. जे मतभेद होते की कर्मचारी संचालक हे मतभेद या पुढील काळात दिसणार नाही आणि हे चव्हाट्यावरसुद्धा येणार नाही. आमदार लंके साहेब यांनी स्वतः मध्यस्थी करून आणि माननीय रोहिदास पाटील कर्डेले यांच्या मध्यस्थीने चेअरमन गोरखभाऊ काळे, व्हाईस चेअरमन मोहनराव तवले यांनी आमच्या मागण्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे. त्यामुळे आज आम्ही आमचं उपोषण संपवत आहोत. परंतु यानंतर त्यांनी आमच्या कर्मचारी प्रतिनिधी मंडळासोबत चर्चा करून राहिलेले काही थोडे प्रश्न आहेत ते प्रश्न पुढच्या मासिक सभेच्या आत सोडण्याचे सुद्धा आश्वासन दिलेले आहे. त्यानुसार आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ते प्रश्नसुद्धा सोडवू. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.